मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीची जी निवडणूक आहे त्या संदर्भात ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी दिली गेली आहे, अर्थात त्यांचंच नाव प्रचंड चर्चेत होतं. शिक्षक मतदारसंघातून अभ्यंकर यांना उमेदवारी दिली गेली आहे असं कळतंय. अभ्यंकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण सध्या ही एक महत्वाची बातमी बघतोय. मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठीची जी उमेदवारी आहे ती ठाकरेंकडून जाहीर करण्यात आली आहे. प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून अपडेट्स घेऊया. विक्रांत, गेल्या काही वर्षांपासून खरं तर आपण म्हणायला हवं की ठाकरेंच्या शिवसेनेकडेच खरं तर पदवीधर मतदारसंघ आहे मुंबईचा, आणि त्याच दृष्टीनं आता अनिल परब आणि अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर होणं काय नेमका फरक पडू शकतो? आता पुन्हा एकदा ठाकरेंकडेच राहणार का मतदारसंघ? खरं तर मतदारसंघ ठाकरेंकडेच राहणार किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहणार का याचं जे उत्तर आहे ते 1 जुलैला आपल्यासह मुंबईकरांना सुद्धा मिळेल. कारण 26 जून रोजी खरं तर मतदान जे आहे ते होणार आहे आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. खरं तर 4 जागांसाठीच हे मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 4 जागांसाठी हे जे मतदान आहे ते मतदान 26 जून रोजी होणार आहे. ते 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. तुम्ही जसं म्हणालात सुरुवातीला त्याप्रमाणे खरं तर अनिल परब यांचंच नाव सुरुवातीपासून चर्चेत होतं मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी, आणि तसंच झालेलं पाहायला मिळते. अनिल परब यांनाच मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंची शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. तर अभ्यंकर जे आहेत त्यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. ते ठाकरेंच्या शिवसेनेचे शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर अभ्यंकर यांनी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा सांभाळलेलं आहे. अगदी अगदी विक्रांत. आणि यामुळे आता नेमकं काय घडतंय, या पुढे नेमकं कशा पद्धतीनं या निवडणुकीचा सुद्धा निकाल लागतात हे पाहणं फार औत्सुक्याचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.